आपल्याकडे किती प्राणी आहेत आता कात्रज झू मध्ये? 28 आणि पक्ष्यांच्या 18 प्रजाती आहेत. आपल्याकडे 3 पक्ष्यांच्या एक्झॉटिक आहेत, म्हणजे विदेशी प्रजातीचे 3 आपल्याकडे पक्षी आहेत. आणि आपला जो नियोजित मास्टर प्लॅन आहे, मास्टर प्लॅननुसार याच प्राण्यांची संख्या आपण 100 अधिक करणार आहोत. आपल्याकडे सुमारे 105 प्रजातीचे प्राणी आहेत. आपल्याकडे आजपर्यंत कोणताही विदेशी प्राणी नव्हता, तर या नवीन मास्टर प्लॅनमध्ये आपण आपल्या प्राणी संग्रहामध्ये विदेशी प्राणी असावे जास्तो आपण एक सेंट्रल जोकडे प्रस्ताव टाकला होता आणि 2020 ला त्याला आपल्याला मंजुरी आलेली आहे. आता हा एन्क्लोजर वाघाचा आहे, हा माकडांचा आहे, हा माकडांचा इथे हा एंट्रन्स ला आलो परत. हा अनेक मकाक आणि रेसेस मकाक असे दोन आपल्याकडे प्रजाती आहेत प्राइमेटच्या. आणि आपल्या मास्टरप्लॅनमध्ये आपण जिरा नाही, आता आत्ता जे आहे ते सांगा मला. आता आपण एशियाटिक लायन आहे, आता आत्ता हा ब्लॉक कुणाचा आहे? हा आत्ता आपण पाहिला तो, आपण आत्ता काय पाहिला तो, हा जंगल कॅट आणि लेपर्ड कॅट, आणि इंडियन जायंट, हे 4 इथे येतील. हे आता कोविडच्या काळात आपण केलेलं काम आहे, हे बंद असताना आता हे काम पूर्ण झालंय. आपल्या यावर्षी 3 नवीन प्रजाती पाहिजे, जंगल गॅट आणि इंडियन जायंट. ओके, आपल्याकडे प्रस्तावित सर्वोदयांचा प्रकल्प आहे, मास्टर प्लॅन मधला हा मास्टर प्लॅन मधला प्रकल्प आहे सर्वोदयांचा. त्याच्यामध्ये अनाकोंडा सारखी आपण एक स्पेसिस आयडेंटिफाय केलेली आहे, तर ती आपण नंतर आपण आणणार आहोत. ग्रीन अनाकोंडा की तो आपल्या कलेक्शन प्लॅनमध्ये यापूर्वी नव्हता, तर आपण केंद्रीय प्राणी संग्रह प्राधिकरणाला रिक्वेस्ट करून तो आपण त्याचा समावेश केलेला. इथे आपलं ह्याचं टायगरचं आलं ना, टायगरचं फूड आहे. आता आपल्याकडे स्लॉथ बेअर, आपल्याकडे अस्वल अशी प्रजात आहे, इंडियन स्लॉथ बेअर. आता स्लॉथ बेअर सेम फूड आपल्याकडे एक जोडी आहे, एक मेल आणि एक फिमेल आहे. लायनचा जो विषय असतो लेपर्ड इथे, लेपर्ड इथे हे अस्वलाचा एरिया आहे. ते बघा दिसलं मला आता, खाली होतं ना कोपऱ्यात, हा तुम्ही पाहिलं ना, हो खाली होतं तिथे. आपण तो टायगरचा पण बेल्ट बघितला होता आमच्या वेळेस आले होते ते. स्पॉटेड डिअर, हा बापरे बरेच दिसत आहेत. स्पॉटेड डिअर आपण नेचरमध्ये रिलीज करणार आहोत. हे काय इथे दिसतात बघा, सांबर लार्जेस्ट डिअर इन इंडिया. हा आपल्याकडे किती आहेत आता? आपल्याकडे 36 आहेत आपल्याकडे. हे पाऊस आणि याच्यामुळे ना मागच्या वेळेस पेक्षा आणि ग्रीन आणि लश दिसत, एकदम छान दिसत आहे. टायगर हा मागच्या वेळेस आपण पाहिलेले सगळे टायगर. हा आपल्याकडे बसलाय. हा करेक्ट, हे कशाचे पाईप पडलेत? हा हे कधीपर्यंत पूर्ण होणार? मग म्हणजे सगळं क्लीन अप होईल, जू उघडेस तो अरे सगळं क्लीन. ठिकाणी हा मॉडिफाय करायला लागेल. आता मिळालाय झेब्रा आपल्याला? झेब्रा आपल्याला इम्पोर्ट करणार होता, इम्पोर्ट करणार सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 वर्ष कालावधी जाईल या प्रोसेस. पण आपण चिंकारा एलिफंट असं वाटतच नाही ना, पुणे शहराच्या मध्यामध्ये आहोत असं वाटतं, कुठेतरी जंगलात आहोत आपण सगळे. ब्युटिफुल फील येतं इथे आलं ना, ऑक्सिजन मध्ये पण केवढा फरक आहे बघा ना, स्वच्छ वाटतं एकदम. हा ग्रीन आहे,
नाही चांगलं आहे. आपण फक्त आता आपले पैसे किती यायचे आता अजून 14 कोटी रुपये ह्या वर्षीचा 9 कोटीची कामं तर लागली नाही. हा अजून 5 कामं राहिली 4.5 कोटी. हा आता मान्य म्हणजे अंडर प्रोसेस आहे सगळं. फक्त काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2-4 परवानग्या राहिल्या आहेत त्या आपण घेतल्या तर. हा शिंकारा आणि बार्किंग डिअर मिक्स्ड एक्झिबिटर इज मॅजिकल ना. हे एलिफंटचं एक्झिबिट जे म्हणजे हे सगळं जर चालत केलं आपण तर किती वेळ लागेल? म्हणजे 1-2 तासाचं आउटिंग 3 तासाचं आउटिंग असं मुलांसाठी आहे. हेल्दी आहे खरं. हळूहळू हे झू उघडले तर बरं होईल पोरांसाठी. ब्युटिफुल. फक्त या बिल्डिंग फार जवळ आल्या आपल्या झूच्या. नॅन्सी लेक टाउन मागे हे बघायला आलो होतो आपण. हत्ती हा मागचीच पाहिला होता ना एनक्लोजर. जलपर्णीचं काहीतरी करायला पाहिजे. करेक्ट. एसटीपी प्लांट ते आहे आपल्या या बजेटमध्ये. वॉक कशाला करतायत? चालत कुठे फिरताय? बसा बसा सगळे बसा. इशियाटिक लायन. तर तुम्ही बघा आपल्या झूच्या इथे पण एक बिल्डिंग केवढी जवळ आहे. ती पण आहे सगळीच आहे. त्याच्यामुळे थोडस सेफ. हा एक ड्रॉबॅक आहे आपल्याला. तो वॉर्ड आहे. हा खूपच म्हणजे खूपच शहरात आलाय आपला झू ना. आपलं सगळं क्षेत्र 130 एकर आहे तरी एजेसला ते प्रेशर वाटतंय. समोरच्या बाजूला तर रस्ताच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं एल शेपमध्ये रस्ता आहे. हा रस्ता आहे ह्या दोन बाजूला. ह्या एल शेपमध्ये बिल्डिंग आहे आणि त्या एल शेपमध्ये रस्ता आहे. हां करेक्ट. या जलपर्णीचं कसं करणार आपण? तो मोठा प्रॉब्लेम आहे. ड्रेनेजचा जो विषय संपला नसता ड्रेनेज लाईन आपल्या परिपूर्ण झाल्या तर जलपर्णी राहणार नाही. पण ड्रेनेज इज नो एक्सक्यूज. हा इट हॅज टू बी अड्रेस्ड अर्जंटली. काय 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 पळतीय ते. त्याचा बजेट केलाय का सगळं आपण? 1 कोटी रुपये 1-1.5 कोटी रुपये लागतात. पैसे शिल्लक सुद्धा होते. आता आपण म्हटलं होतं की एसटीपी करा. मग कॉर्पोरेशन कडे परत एकदा फॉलोअप करूया. पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडे फॉलोअप करूया आपण. ही जी ड्रेनेज टाकली नाही तो डेव्हलप करायलाच पाहिजे. दर इज नॉट ते रिव्हाइव्ह करायला. कोविड वोविड मुळे सगळं जरा सेटबॅक झाले. ते आपल्याला आता उघडायचं असेल ते सगळं टॉप प्रायोरिटी. मला वाटतं दादाची शुक्रवारची जी मीटिंग असते ना
तर दादाच्या शुक्रवारच्या मीटिंगमध्ये ह्या तर पॅक्ट आहे प्रोग्राम. पुढच्या शुक्रवारचा आपण दादाला रिक्वेस्ट करून सगळा झूचा रिव्ह्यू लावूया. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून रिव्ह्यू लावला. आपला वाघाचा एन्क्लोजर आला नाही त्या पुढे. आता एलिफंट जॅक. हां अच्छा त्या त्या हा त्या राईट टर्नला आलो खरे. परत ह्या पाईप ह्या पाईप्सनी फरक पडेल का आपले एस टी पी आणि हे नुसतं पाण्याचं एल एन टीचे येतो तो लेफ्ट 24 त्याचेच पाईप्स आहेत येऊन पडलेले. पण ते एस टी पीचा प्लीज ऑन टॉप प्रायोरिटी करा. हे आपला रस्ता आला परत इथे लेफ्टला कात्रज वसाहत करेक्ट. मागे आलो होतो ना आपण ते पाणी सगळं पाणी आत आलो होतो सगळं. हे चांगलं केलंय बांबूचं आणि हे ना हे डिझाईन छान झालंय. एक पाऊस पडला की केवढा फरक पडतो ना ग्रीनरी मध्ये. इट्स टू ब्युटिफुल. टायगर एक्झिबिट मागचेच बघितलं आपण हे सगळं. एक क्विक जाऊन क्विक क्विक पण लवकर मला भोरचा दौरा आहे करा. नाही जलपर्णीचा इश्यू आपल्याला सॉल्व्हच करायचा बाय टॉप प्रायोरिटी. नाही आणि डास हे ते बाकीचे पण आहेत ना म्हणजे नुसतं महा प्रॉब्लेम येणार नाही. हा ओ बापरे इथूनच आवाज येतो बघा ना आत्ताच बापरे. ओ माय गॉड मी आलेली मुलांना घेऊन ना. हा तर मुलं एवढी घाबरलेले ना लहान असताना मुलं घाबरतात ना आजी. आता आपल्याला भीती नाही वाटत त्याची. ओ बापरे प्रकाश शे जोर से आवाज आ रहा है उसका. उडला इथे मागचा वाला हा लांबून बापरे आवाज बघ टू गुड. कुठे तिथे दिसत नाही मला कुठे नको नको आत नका जाओ नियम कायदे आहेत. ओ प्रकाश तुम्ही दाखवा मी नाही तुमचे नियम मोडणार. हा एनक्लोज एरिया आहे एनक्लोज एरिया आहे त्यांना जाऊ जरा. तांदे तांदे चला 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 व्हाईट टायग्रेस. हा ती मागच्या वेळेस पाहिली ना राजकोट वरन आता आली. दाखवा कुठे मागच्या वेळेस इथे होते ना एक इथे मोठे पाहिले होते ना आपण. हा मागच्या वेळेस आपण पाणी करायला आलो होतो तेव्हा कुठे इथे. गडबड करू नका लांबून राहा प्लीज सगळे झू वाले फक्त राहू दे. ओ 2 वर्षाची आहे 2.5 वर्षाची होईल ती. आता नंदिनी पण होते नाही का नंदिनी दिली आपली किती वर्षाचे. 2.5 वर्षाचे. अडा नाने म्हणा साईज तर बघा त्याचा. ही आत्ता आपण आणली का. आत्ता आणली आपल्याकडचा एक मेल तिकडे दिला आपण मेल दिला. हा आपण राजकोट झू ला मेल दिला आणि तुमचं नाव काय. तुम्ही बघता याचा कसले ऑफिसर. व्हेटरनरी ऑफिसर. व्हेटरनरी ऑफिसर
बिग ॲनिमल ना. याला आता मोठ्या एरियात तिथे सोडणार आपण. हा इकडे या बाजूला आता सोडतो ना पण रोज बंद असतात लायनला सोडतो. हा एशियाटिक लायनला तिथे आपल्याकडे सेपरेट एन्क्लोजर नव्हतं ना एशियाटिक लायन साठी. आता तिकडे आपण करतो तुम्हाला साईट दाखवली ना तिकडे आपण करतो. तिकडे लायन शिफ्ट झालं की मग यांना इकडे आपण एक्झिबिट करणार. हा जागा खूपच कमी आहे ना. जागा कमी आहे म्हणजे 26 किलोमीटर जागा इकडे. त्यांचा जो पॅडक आहे ना एक्झिबिट हे पब्लिक साठी नाही आहे. पण आज ना उद्या ओपन करू ना आपण. नाव काय ठेवलं आपण? तिचं नाव नाही ठेवलं. स्नो व्हाईट म्हणता तुम्ही. हाऊ स्वीट. तुम्ही इन्चार्ज आहात का त्याच्या? सगळ्याच तुमच्या अंडर येतात. ट्रीटमेंट आस्पेक्ट फूड न्यूट्रिशन वगैरे. गुड ब्युटिफुल ॲनिमल.